संतोष राणे, योगेश टेंबे, त्यानंतर दत्तात्रय टेंबे, त्यानंतर जयेश टेंबे, जितेश टेंबे, वैभव चतुरे, रमेश टेंबे, या सर्व सहकार्य नेत्याचा हर्षद टेंबे, विशाल टेंबे, हे ज्यांच्यांची नावं नक्कीच, विशाल चतुरे, त्यानंतर कॅमेरा मॅन म्हणून ज्याने नक्कीच गेल्या 3 दिवसामध्ये आमच्या व्यासपीठावरती विशाल चतुरे, त्यानंतर प्रफुल्ल चतुरे यांनी नक्कीच कॅमेरामॅनची भूमिका आमच्या व्यासपीठावरती साकारली, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. जाऊया मैदानावरती, क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ या मैदानावरती, नक्कीच दोन्ही संघ जर बघितले तर रायगड विभागातील हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या संघाचे नक्कीच पॅकर्स तुम्हाला पाहायला मिळतील. एकीकडे जर बघितलं तर पोसरी संघाचे पॅकर्स तुम्हाला पाहायला मिळतील, आमचे तुषार म्हस्कर पाषाण्याचे नक्कीच नेहमीच या पोसरी संघाला मात्र त्यांच्या माध्यमातून या परिसरात आणलं जातंय. त्यानंतर श्री इलेवन नेरल संघ यांचे पॅकर्स नरेंद्र गोमारे यांना तुम्ही पाहू शकता. या दोन्ही संघाचे पॅकर्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि क्वार्टर फायनलमध्ये नक्कीच हे संघ दोन्ही येथे दाखल झाले. जो मात्र या सामन्यामध्ये विजयी होणार तो संघ मात्र जर बघितलं तर सेमी फायनलमध्ये दाखल होणार उद्याच्या दिवसामध्ये. जो संघ नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना जिंकणार तो या संघाबरोबर शेवटचा सेमी फायनलचा सामना खेळेल या मैदानावरती. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानावरती. सामन्याला सुरुवात झाली आहे, पहिलं षटक गोलंदाज मनीषला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज मकरनला बाद करण्यात यश आलंय. आणि त्यानंतर बघितलं तर एक निर्धाव चेंडू, त्यानंतर एक धाव धावफलकावरती जर बघितलं तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात नेरल संघाच्या. सुरेख फटका, उंची जास्ती लांबी कमी, मात्र सुरेख झेल टिपला जातोय. मयूर पाटील चांगलं कॉम्बिनेशन फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र कशा प्रकारे गाणी येथे सादर केलंय. नक्कीच गाणं खूप चांगलं सादर केलंय. मात्र हा कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. नेहमी जर तुम्ही स्पर्धा बघाल तर डीजे रॉनीच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. विकेट येथे संपादित केल्यानंतर मात्र हल्ला चढवला जातोय गोलंदाज मनीषवरती. मिड विकेट रिझनमध्ये मात्र चौकार पाहायला मिळतोय. गरज होती ह्या फटक्याची नेरल संघाला, कारण जर बघितलं फक्त 3 धावा धावफलकावरती मात्र लगावल्या गेल्या होत्या आणि कुठेतरी या धावांची गरज होती नेरल संघाला. आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 2 बाद 7 धावा धावफलकावरती नेरल संघाच्या. तर चला जरा स्पीडअप करा आपण प्लीज पोसरी संघ, कारण तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करायची आहे. त्यामुळे तुम्ही जरा काळजीपूर्वक खेळ करा मैदानावरती, जास्त वेळ वाया घालवू नका. त्याचं 5 मिनिटांमध्ये जर बघितलं मनीषने षटक फेकलंय पहिलं, आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विशालला पाहतोय. तर 5 मिनिटांमध्ये नक्कीच आपलं षटक कम्प्लीट करा, अन्यथा आपल्याला उशीर होईल, अंधार होईल. 7 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात खूप कमी धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू पॉइंट रिझनमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय आपल्याला. कुठल्याही प्रकारची मात्र चूक
ते पाहायला मिळाली नाहीये, कारण आमचे पंच जर तुम्ही बघितले तर कल्याण डोंबिवलीवरून नक्कीच त्यांना सुद्धा जाण्यासाठी उशीर होते. फिरोज खान सर, त्यानंतर धर्मेंद्र वर्मा सर, मात्र गेल्या 3 दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी या दोन पंचांची तुम्हाला पाहायला मिळतीये. चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक होते मात्र फक्त प्रेक्षकासारखे चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू सी मारेच्या पलीकडे हवाई सफर करत असताना षटकार. गरज असेल मी म्हणेन ह्या धाबांची नेरल संघाला, कारण एक दादा संघ लगेच पोसरी संघ तुम्ही पाहता ज्याच्यामध्ये नक्कीच एक मोठी फलंदाजी करण्याची क्षमता. अजून एक मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार, फलंदाज ऑन द फायर कुणाल. धन्यवाद कुणाल. या संघाचा जर विचार केला नेरल संघाचा, तर कुणाल एक खूप मोठा फलंदाज या संघामध्ये नक्कीच ज्याच्यामध्ये क्षमता आहे 50-60 ते 70 धाबा नक्कीच आपल्या फलंदाजी मार्फत, मात्र ठोकण्याची क्षमता ह्या फलंदाजामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. कारण ह्या फलंदाजाला मी बघितलं होतं खडकीच्या मैदानावरती अक्षरशः गोलंदाजांचा कर्दन काळ ठरला होता हा फलंदाज कुणाल. तब्बल 62 धावांची लगेच खेळी केली होती, नाबाद खेळी केली होती या फलंदाजाने. तब्बल 22 चेंडू मध्ये 62 धावांची खेळी केली होती ती फलंदाजी. आता आजच्या दिवसामध्ये नक्कीच कुणाल कडून पुन्हा एकदा पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस मेस टाइम शॉट खेळलेत, क्षेत्ररक्षक होते, फलंदाज बाद होणार. अजून एक धक्का दिला जातोय नेरल संघाला डीजे.
धन्यवाद। तो फलंदाज अपन जा लवकर नक्कीच बघा, तब्बल 34 धावांचं योगदान कुणालने मात्र आपल्या संघासाठी दिलंय। खूप चांगली फलंदाजी मी म्हणेन केली आपल्या संघासाठी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय। याच दरम्यान प्रथमेश आणि सुरेख फटका पाहतोय आपण। याच दरम्यान नक्कीच माननीय श्री एकनाथ शेलार साहेब शिवसेना ठाणे उपजिल्हा अध्यक्ष ग्रामीण यांचं नक्कीच इथे शुभ आगमन होतंय आणि त्यांचं स्वागत मात्र चौकाराने केलंय। फलंदाज आपण पाहतोय चेतनने नक्कीच चौकार लगावलाय। धावसंख्या धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल तब्बल 43 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात या तीन षटकामध्ये। तसं बॉल चेक करा, पाच झालेत का ओवर झाले, तर एक नो चेंडू दिला होता। ओके यस, तर सर एक चेंडू बाकी आहे बघा। हा डॉट चेंडू आहे इथे। सर एक चेंडू शिल्लक आहे, पहिल्या चेंडू वरती एक रन आली, दुसरा चेंडू नो होता, षटकार आला, तिसऱ्या चेंडू वरती पुन्हा षटकार आला, चौथा डॉट, पाचव्या चेंडू वरती विकेट आली आणि चौकार आला, तर एक चेंडू शिल्लक आहे अजून। याच दरम्यान मान्यवर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात माननीय श्री एकनाथ शेलार साहेब नक्कीच शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष ग्रामीण यांचं व्यासपीठावरती नक्कीच शुभ आगमन झालंय। तर जाणता राजा क्रीडा मंडल कासगाव आणि कासगाव चषकामध्ये नक्कीच साहेबांचं सहर्ष स्वागत। सात दरम्यान
आपण जा मैदानाच्या आतमध्ये, प्लीज उशीर करू नका. तर 57 धावा धावफलकावरती नोंदवल्यात, 58 धावांचं इथे माझं टार्गेट सेट केलं आहे. तर या पुढच्या सत्रामध्ये नक्कीच धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण ऐकूया आमचे बालू भोईर सरांना. हॅलो हॅलो, धन्यवाद अभि सर. अतिशय सुरेख सामना. जनताराजा क्रिकेट मंडळ कासगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने रंगवली जाणारी ही 4 दिवसीय स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील हा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. श्री 11 नेरल विपक्ष पोसरी. दोन्ही संघांचा विचार केला तर बदलापूर विभागातील नेरल संघ एक दादा संघ, तर पनवेल विभागातील हा दादा संघ हा पोसरी संघ. दोन संघामधील चुरशीची लढाई, संघर्षमय लढाई आपण पाहतोय. पोसरी संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि 4 षटकामध्ये 57 धावा खर्च केल्या आणि 58 धावांचा टार्गेट असेल. हे 58 धावांचा टार्गेट कशा पद्धतीनं पार पडेल हा पोसरी संघ, कारण पोसरी संघाचा जर विचार केला तर पोसरी संघ प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या सामन्यामध्ये ज्याने 85 धावा बनवल्या होत्या, म्हणजे धावा बनवण्याची कुवत असणारा हा संघ यावेळेस धावांचा पाठलाग करेल. म्हणजे 4 षटकामध्ये 58 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. तर श्री 11 नेरल संघाच्या संघनायकाचा विचार केला, फलंदाजाचा विचार केला, तर या सामन्यामध्ये कुणाल या फलंदाजाने 34 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मात्र चेतन याने सुद्धा 19 धावांचं योगदान. अतिशय चुरशीचा सामना आपण पाहतोय. 4 षटकामध्ये 58 धावांचा आव्हान. हे 58 धावांचं आव्हान पार करण्यासाठी फलंदाज पाहतोय अखिल आणि मनीष ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला अखिल तर नॉन स्ट्राईकला मनीष. गोलंदाजीसाठी गोलंदाज संदेश. पंचाला पार करत पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख क्लास शॉट, व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार, चौकार. मान सन्मान करावा. तर मायेची भगवी शाल आणि त्याच्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन नक्कीच आपण साहेबांचा मान सन्मान करावा. धन्यवाद साहेब, आपण इथे उपस्थित झालात, आमच्या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. हा शॉट सुरेख फटका, आसमानी फटका, चेंडू जाईल सीमा पार, 7 धावांसाठी जबरदस्त षटकार. नक्कीच प्रेक्षकांनी जी कॅच पकडली आहे, आपला सन्मान आणि पारितोषिक 200 रुपये स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. गोलंदाज सुरेख चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. एका षटकाची सांगता होते, एकाच्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 3-17 DJ.
लाडक्या आयोजकांच्याकडून तब्बल ऐवा छिलसाठी सर्व प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर उद्याच्या दिवसात जर बघितलं तर सर्व प्रेक्षकांसाठी आमच्या आयोजकांकडून ऐवा छिलसाठी उद्या 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर आवर्जून नक्कीच सर्वांनी या सामने पाहण्यासाठी उद्या मेगा फायनलचा सामना आणि प्रेक्षकांची मात्र इथे दखल घेतली गेली आमच्या आयोजकांनी. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक ऐवा झेलसाठी उद्याच्या दिवसामध्ये दिलं जाईल. धन्यवाद अवि सर. तर नवीन गोलंदाज येतोय मकरंद. हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तर पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल अखिल तर नॉन स्ट्राईकला मनीष ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज मकरंद षटकातील हा चेंडू पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू खेळून काढतोय. सीमारेखा लगत सुरक्षित रक्षण चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र वेळ होती दुसरी धाव पूर्ण करण्याची. या दोन धावेच्या मदतीनं संघाच्या खात्यात 2 पडेल. संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 19. 58 धावांचा टार्गेट. नक्कीच तिसऱ्या पंचांची येथे मात्र मागणी केली जाते. अतिशय सुरेख सामना दर्जेदार सामना प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. एका बाजूला असेल श्री इलेव्हन केरळ तर दुसऱ्या बाजूला असेल पोसरी हा संघ. तर दीपक खांबाले साहेबांच्या हस्ते नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक ज्या प्रेक्षकाने झेल पकडला त्याला मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या साहेबांच्या हस्ते दिलं जाईल. धन्यवाद बालू सर. यावेळेस मोठा फटका चेंडू आसमानाला छेदत सीमा पार 6 धावांसाठी जबरदस्त षटकार. अतिशय सुरेख फटकेबाजी अखिलच्या माध्यमातून 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं बहुमूल्य योगदान विजयासाठी 58 धावांचा टार्गेट आणि आतापर्यंत धावा कंप्लीट झाल्यात 25. यावेळेस सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख गोलंदाजी परंतु दिशाहीन गोलंदाजी पंचांचा सोयरचा इशारा. या सोयर चेंडूच्या मदतीनं संघाच्या खात्यात 1 अतिरिक्त धावेने वर पडेल. संघ जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 26. गोलंदाज मकरंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस गती परिवर्तन यावेळेस मात्र चुकी पाहायला मिळाली. नक्की चुकी किती महागात पडेल कारण झेल कुणाचा सोडलाय तर झेल सोडलाय अखिल नामक आक्रमक फलंदाजाचा ज्याने आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार मारलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. विजयासाठी अजून सुद्धा 32 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु पूर्णपणे बीट करून सोडला फलंदाजाला. यावेळेस गोलंदाज चमत्कारी गोलंदाजी करतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू कधी सामना पोसरी संघाच्या बाजूला तर कधी सामना मात्र नेरळ संघाच्या बाजूला. प्रेक्षकांचा मन जिंकणारा सामना अंतिम सामना कसा असावा त्याचा मूर्तिमंत उदाहरण पेश करत असताना मात्र गोलंदाज मकरांच्या माध्यमातून अतिशय सुरेख गोलंदाजी. 1 धाव नक्की मिळेल. या 1 धावेच्या मदतीनं संघाच्या खात्यात 1 भर पडेल. संघ जाऊन पोहोचतोय तो आता मात्र 27 या धावसंख्येवरती 13 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 31 धावा असं समीकरण आपण पाहतोय गोलंदाजासाठी. गोलंदाजी मार्कवर मकरंद मात्र आपल्या जीवाची आकांता करून मेहनतीची पराकाष्ठा करून गोलंदाजी करताना पाहतोय. मकरंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस गती परिवर्तन दाखवला परंतु नक्कीच पंचांच्या माध्यमातून दिशा तपासली जाईल. 1 अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र बिनबाद 28 आणि विजयासाठी 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 30 धावा जबरदस्त सामना प्रेक्षकीय सामना रोमांचदायक सामना आपण पाहतोय.
मकरन पुन्हा एकदा पंचायत पार करत. यावेळेस आडव्या हाताने ऑन साइडला चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल वन बॉल सीमा पार, जबरदस्त चौकार. किज 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता येते मात्र फलंदाजी करणाऱ्या पोसुरी संघाला. परंतु कोणता गोलंदाज असेल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल? तर गोलंदाज असेल चेतन. या गोलंदाजावरती चेतन या गोलंदाजाने फलंदाजी करत असताना 19 धावांचं योगदान दिले होतं. फलंदाजीमध्ये चमत्कारी फलंदाजी केली होती, परंतु यावेळेस चांगली गोलंदाजी करणं सुद्धा तितकेच गरजेचं. स्ट्राईकला आपण पाहतो अखिल भैर, तर नॉन स्ट्राईकला असेल मनीष. ही जोडी मैदानामध्ये विजयासाठी 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा गोलंदाजसाठी, गोलंदाज चेतन पंचांना पार करते. यावेळेला सुरेख फटका, जबरदस्त फटका, क्लास शॉट, चेंडू सीमा पार, चौकार. सुरेख सामना, दर्जेदार सामना, या स्पर्धेतला अतिशय महत्वाचा सामना. विजयासाठी 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू 2 ची सरासरी. गोलंदाज चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला. सुरेख गोलंदाजी, यावेळेस मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. चेतनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मागच्या चेंडूवरती एक चौकार सुद्धा आला होता, माता मात्र हंबी कुछ कम नाही, ईट का जबाब, पत्थर से देण्याचा प्रयत्न. यावेळेस 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 10 बॉल 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सुरेख फटवा, एक धाव नक्की मिळेल. या एका धावेच्या मदतीनं संघाच्या खात्यात एकनी भर पडेल. संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 37 आणि विजयासाठी 9 चेंडू 21 धावा. अतिशय सुरेख सामना, रोमांचदायक सामना. अंतिमचा सामना कसा असावा त्याचा मूर्तिमंत उदाहरण पेश करत असताना मात्र हा पोसरी संघ आणि नेरल संघ. यावेळेस मोठा फटका, चेंडूवरती आक्रमण, चेंडूला पाठवतो सीमा पार, 6 धावांसाठी जबरदस्त षटकार. धन्यवाद. 8 चेंडू विजयासाठी आता मात्र 15 धावांची आवश्यकता. या 15 धावा जर रोखायच्या असतील तर मात्र गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं सुद्धा तितकेच गरजेचं. एकात विकेट प्राप्त करणं सुद्धा तितकेच गरजेचं. नकेश महेश मोरवे यांच्या वतीनं प्रति विकेट साठी 500 रुपयांचं बक्षीस असेल. अतिशय चांगला प्रोत्साहन महेशजींच्या माध्यमातून आपण पाहतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आता मात्र समीकरण असेल. 7 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज चेतन यावेळेस मोठा फटका, चेंडू थांबणार नाही, चेंडू आसमानाचा छेदत जातो, परंतु येथे झेल पकडली जाईल. पूर्णपणे कम बॅकिंग करणारी गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून आणि मात्र फलंदाज बॅक टू पॅवेलियन.
नक्कीच या फलंदाजीच्या नावाने या पोसरी संघ ओळखला जातोय, तो मयूर पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहतो. मागच्या सामन्यांचा विचार केला तर मयूरला आपण गोलंदाजीच्या स्वरूपात पाहिलं, फलंदाजीसाठी मात्र त्याला आमंत्रण नव्हतं, कारण सुरुवातीचे दोन फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करत होते. परंतु यावेळेस मैदानामध्ये मयूर हा फलंदाज आपल्याला फलंदाजीच्या स्वरूपात पाहायला मिळेल. तर समीकरणाचा विचार केला, 7 चेंडू 15 धावा. गोलंदाज कुणाल, कुणाल हा गोलंदाजी करतोय. कुणाल याने आत्ताच्या मॅच मध्ये ज्याने 34 धावांचं योगदान दिलंय फलंदाजीच्या माध्यमातून, तोच कुणाल यावेळेस हे धावा अडवण्याचं काम करेल का? यावेळेस मोठा फटका ऑन साइडला, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुरेख फटका अखिलीच्या माध्यमातून षटकार पाहिला, समीकरण सोपं झालं, 5 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु कदाचित असा प्रयत्न संकटात नेऊ शकतो पोसरी संघाला, कारण रिव्हर्स शॉट जर म्हणायचं झालं तर लगी तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु यावेळेस एक चेंडू नक्कीच अखिलच्या माध्यमातून बर्बाद होताना पाहिला. गोलंदाज कुणाल यावेळेस मोठा फटका, चेंडू सीमा पार, षटकार, जबरदस्त षटकार. धन्यवाद. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना मात्र अखिलने मात्र जबरदस्त फटकेबाजी केली. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजसाठी पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल, यावेळेस चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल आसमानाला छेदत, षटकार, जबरदस्त षटकार. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराजित संघाचं आभार. मॅन ऑफ द मॅच काढा अखिल भोईर, किती बॉलर काढल्या? बॉलर 13 बॉल 41. तर या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा आभार. ज्या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये ज्या प्रमुख अतिथीने आम्हाला हजेरी लावली, ज्यांनी बहुमोल